कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। जय संघर्ष ग्रुप द्वितीय वर्धापन दिन व भव्य रक्तदान शिबिर आयोजन। आज जय संघर्ष वाहन चालक ग्रुप प्रवासी चालक तसेच मालक यांना प्रवासादरम्यान येत असलेल्या छोट्या मोठ्या अडचणी सुटत असल्याने चालक अतिशय वेगाने या संस्थेला जोडत आहेत। कारण प्रत्येक चालकाला वाटते की जय संघर्ष ग्रुप हा प्रवासादरम्यान आपला फार मोठा आधार आहे। यावेळी जय संघर्ष वाहन चालक ग्रुपचे सभासद महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही चांगल्या संख्येने वाढत आहेत। यामुळे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था द्वितीय वर्धापन दिन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री अण्णा हजारे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी औरंगाबाद येथे केला आहे। माझी संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य 19 जानेवारी 2019 या दिवशी महाराष्ट्रामध्ये औरंगाबादमध्ये वाहन चालकाचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। त्या प्रसंगी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातून सुद्धा ड्रायव्हर लोक येणार आहेत। कमीत कमी 10 ते 15 हजार ड्रायव्हर लोक येण्याची शक्यता आहे। त्या महामेळाव्यामध्ये आमच्या संस्थेच्या पुढील वाटचाली आणि आमच्या संस्थेच्या माध्यमाने जे निवेदन देण्यात येणार आहे तेव्हा अण्णा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विभागीय आयुक्त भापकर साहेब, कलेक्टर साहेब, पोलीस आयुक्त, RTO, मुख्य RTO DN कानन येळीकर मॅडम हे आपण तिथं हजर राहणार आहेत आणि आमचे निवेदन त्या स्वीकारणार आहेत आणि त्या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं पण आयोजन करण्यात आलेलं आहे। सर्व चालकांना आम्ही व्यसनापासून दूर राहण्याचं आवाहन करणार आहे। ट्रॅफिकचे नियमाचं पालन करण्याचं आवाहन करणार आहोत आणि सर्वांना सौजन्याची वागणूक देण्याचे संबोधन करणार आहोत। काय उद्देश राहणार तुमच्या अधिवेशनामध्ये? आमच्या अधिवेशनामध्ये मुख्य उद्देश हा राहील की वाहनाने कमीत कमी अपघात व्हावा ह्यासाठी की वाहन चालकांनी नशामुक्त व्हावे। कॉमन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सचिन उपाध्याय।